मागच्या आठवडाभरापासून सगळीकडे जे पुराचं जे थैमान होतं, अतिवृष्टीमुळे जो महापूर आला होता आणि त्याचाच ह्या पलूस तालुक्यातील अनेक गावांना फटका बसला होता, आज आपण पाहू शकतो. माझ्या पाठीमागे आपण सगळं पाहू शकतो की भिलवडी गावातील हा बाहेरचा भाग आहे आणि या ठिकाणी अक्षरशः 100 ते 150 घरं असावीत साधारणतः, आणि ती सगळीच्या सगळी पाण्याखाली गेली होती. म्हणजे आज हा पूर ओसरलेला आहे म्हणतात तरी देखील अनेक घरं पाण्याखाली आहेत, परंतु ह्याच्या दुप्पट तिप्पट पाणी या ठिकाणी होतं. आणि याच ठिकाणच्या लोकांशी आपण ह्याबद्दल बोलणार आहोत. नेमकं काय घडलं होतं त्या दिवशी? पाणी येणार हे आम्हाला संध्याकाळी माहीतच नव्हतं. इतकं पाणी येईल असं कधीसुद्धा वाटलं नव्हतं, कधीसुद्धा इतकं पाणी आलं नव्हतं. एकदम अचानक रात्री 10 दरम्यान पाणी वाढायला लागलं, तेवढ्यापुरतंच आम्ही खाण्याचं जनावरं फक्त घेऊन गेलो. खाण्यापुरती सोय होत्या, पण बाकीची काहीसुद्धा सोय अजून तर काही झाली नाही. घरं सगळ्यांची लुचकणकी झाली आहे, घरं सगळ्यांची पडलेली आहेत. कोणी माणसं असं म्हणजे ज्याच्या ज्याच्या दुःखात आहेत, कोणी कुणाचं काही म्हणजे बघू शकत नाहीत, सांगू शकत नाहीत. शासनाकडून काही मदत झाली आहे का तुम्हाला? काही सुद्धा अजून नाही झालेली. पोरं आजारी पडलेली आहेत, सगळी दवाखान्यात ठेवलेली आहेत, आम्ही सुद्धा आजारी पडलेलो आहे. तरी पण ह्या पसाऱ्यासाठी आम्ही इथं आलो. लोक आमची पत्रं न्यायला लागलेत, हाही घरं पडलेली सगळं पसारा न्यायला लागली, चोरी करून न्यायला लागली. हाही हे पण गेलं तर आम्ही कशावर खाणार? आमचा रोजगार करून आम्ही खातो आधीच, आम्हाला रान नाही. घरही आम्ही कष्टावर बांधलेलं आहे, अजून थोडं आम्ही कर्ज फार फेडणार आहे. कर्ज आहे आम्हाला. शांत व्हा. तुमची शासनाकडून काय अपेक्षा आहे नेमकी? हाही सगळे घरं बांधून देवावी शासनानं, नाहीतर पुनर्वसन करून देवावं. तिथं आमची कामाची सोय लावावी, आम्हाला रोजगार करून खायला व्यवस्थित आमची सोय करावी. त्यांनी वस्तूंचं कोणत्या कोणत्या वस्तूंचं नुकसान झाले? भरपूर झाले. फ्रीज टीव्ही कलर भिंती पडल्या, सगळं पडलं. आमचं काही सुद्धा शिल्लक नाही. आता सगळं सुशिक्षित केलेलं होतं, आता काही सुद्धा त्यात राहिले. पोरांचे दप्तर सगळं आमची वाहून गेलेले. आता सध्या दप्तर गेलं तर शाळे पुरवाने कपडे सुद्धा नाहीत. आता सध्या पोरस निघाला. सोमवार पासून जसं आम्ही केलं, पोरसने आधी शाळेत 8 दिवस पैसे भरून शाळेत घातलेला आहे. त्यांची फी सुद्धा भागवण्याची इतकी आता आमची ऐपत नाहीये, पैसे भरून देण्यासारखी पण. काय नेमकी काय अवस्था आहे आता? आता सध्या माझ्या घरात अशी परिस्थिती आहे की घरात माझी ईट सुद्धा मला सापडणं झाली, असली परिस्थिती आहे. फक्त संडास घर आहे तुमचं? हे इथे माझं घर आहे. म्हणजे हे पूर्ण पाण्याचे पाणी पूर्ण सगळं पडलेलं सगळं पडलेलं आहे. काही नाही, संडासा वीट दिसत राहिलेलं आहे. संडासाच्या वरचे सगळे छत बीत सगळी उडून गेले, परशी वगैरे घातलेली. आता फक्त पाण्यात राहिलंय, फक्त ती सगळी फक्त सगळी पूर्ण पाण्यात ईट सुद्धा मला सापडत नाही. आता बसून आता रातभर इथं बसून कवा पाणी होतं, त्यात एखादा हंडा का एखादा बारडी घावतो ते बघायसाठी इथे बसलोय. हे असली परिस्थिती झाली. सगळी भांडी सगळी आत आहे, सगळ्या टीव्ही वगैरे सगळं आत होता. सगळ्या तो वाहून कुठे कुठे गेला ते सुद्धा सापडत नाही. त्याच्यामुळे आता म्हणून ते तुम्ही आल्या सरकारांकडे आमच्या काय अपेक्षा आहे? आमची सरकारकडनं अपेक्षा हेच आहे की आमचे हाल येऊन त्यांनी बघावा, त्यांनी स्वतः त्यांनी विचार करावा की यांना काय हवं, ते यांची काय परिस्थिती आहे. आमचे इथं साहेब येतात, ते बघतात, पण ते सुद्धा सांगतात पण आम्हाला तरी पण आमचा आवाज पोचू दे सरकारापर्यंत की आमचं जे इथं काय झालं नेमकं काय परिस्थिती आहे एवढी फक्त बघावं. काय आता तू घराची काय अवस्था आहे? घर आमची काही राहिलेली नाही. तुमचं पण घर राहिलं नाही? नाही. कुठे इथंच घर होतं तुमचं? आतल्या अंगाला. तिथं आतमध्ये घर होतं. आणि सरकारची एक अपेक्षा आहे की आम्हाला नाही पर्याय जागा म्हणून काहीतरी दिली तरी चालेल. आलं पाणी तर आम्ही तिकडे जाऊन राहू हेच करू शकतो. आता आम्ही परपंचासाठी सुईपासून गोळा केलेलं आहे, त्यातले काही बाहेर काढलेलं नाही, काही नाही, सगळं पाण्यात आहे आमचं. आणि घरं सगळी पडलेली असल्यामुळं घरात काय आत्ता नाही, आणि अजून घरात पाणी आहे. आणि अजून आम्ही आता घराच्या बाहेर अजून पाणी येत असल्यामुळं अजून किती दिवस राहिलं, किती दिवस राहायला लागतं ते काही माहीत नाही. शनिवारपासून आम्ही बाहेर आहे. मागल्या शनिवार ह्या शनिवारला बरोबर कुठं थांबलेला तू? आज आम्ही कुठे कार्यालयामध्ये थांबलो, कार्यालयात पाणी शाळेत शाळेत राहिलो. पाणी जसं चढेल तसं आज आम्ही वर सरकडे गेलो. आमचे कुठे फक्त मदत म्हणजे आम्हाला विश्वजित कदम हे साहेबांनीच दिलेले, बाकी कोणी काय नाही. काय मदत केली त्यांनी? जेवणाची इथे सगळी सोय केली, पिण्याची पाण्याची जेवणाची सोय केली, बाकी कोणीही मदतीला आलेलं नाही. ठिकाणाला काय म्हणायचं? भिलवडीचा मौलाना नगर. भिलवडी मौलाना नगर.
म्हणजे बऱ्यापैकी मुस्लिम बांधव या ठिकाणी मित्रांनो, तर प्रशासनाने यांची दखल घ्यावीच, परंतु त्यासोबतच म्हणजे अत्यंत बिकट अशी अवस्था या मौलाना नगरची, भिलवडीमधल्या मौलाना नगरची अत्यंत म्हणजे दाहकता आहे. म्हणजे या ठिकाणची जर अक्षरशः घरं पाण्याखाली गेलेत आणि लोक आपल्या घरातला काय काय एक एक तुकडा भेटतोय का ह्या आशेने त्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करत आहेत, तर माझी अनेक स्वयंसेवी संस्थांना देखील विनंती आहे किंवा जे मदत करू इच्छित आहेत त्यांनी भिलवडीमधल्या जो हा म्हणजे सुरुवातीलाच भिलवडी गावाच्या सुरुवातीलाच हा मौलाना नगर म्हणून हे ठिकाण लागतं, तर या ठिकाणी येऊन त्यांनी थेट मदत करावी अशी अनेक स्वयंसेवी संस्थांना माझं आव्हान आहे. धन्यवाद. आता IIT JEE नीट साठी लातूर, हैदराबाद आणि कोटा इथं जाण्याची गरज नाही. वेलकम टू शिवप्रताप अकॅडमी. विटा इथल्या शिवप्रताप मेडिकल अँड IIT अकॅडमी मध्ये कोटा व हैदराबाद इथला उच्च विद्या विभूषित शिक्षक वृंद विद्यार्थ्यांच्या सेवेसाठी सदैव तत्पर. आय एम द स्टुडंट ऑफ शिवप्रताप अकॅडमी विटा. डिसिजन डिटरमाइन आवर डेस्टिनी. आय ऑलवेज वॉन्ट अकॅडमी दॅट वुड प्रिपेअर मी फॉर लाईफ इटसेल्फ. चूजिंग शिवप्रताप अकॅडमी वॉज द बेस्ट डिसिजन. शिवप्रताप अकॅडमीमुळे मी यशस्वी झालो, तुम्ही सुद्धा यशस्वी व्हा.